नागपुरातील पत्रकार भवन येथे आज किशोर गेडाम लोक अधिकार परिषदेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मैत्रेय या ग्रुपने महिलांची फसवणूक केल्याबाबत ही पत्र परिषद आयोजित केली गेली होती. मैत्रेय ग्रुप भारताच्या 16 राज्यात होता. त्यांनी 2016 16 लाख महिलांची फसवणूक करून 2500 करोड चा घोटाळा केला होता. परंतु शासनाने यावर लक्ष न दिल्याने नागपुरातून 3000 महिला यात असून 10 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या आहे आणि त्यामुळे 22 सप्टेंबरला संविधान चौकात आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मैत्रेय ग्रुप जो भारत देशाच्या 14 राज्यांमध्ये होता त्या ग्रुपने 2 कोटी 16 लक्ष महिलांची फसवणूक करून 2500 करोड रुपयाचा घोटाळा केला. त्यामध्ये पुष्कळशा मोठमोठ्या लोकांनी त्यांच्या मैत्री स्टेजवर उपस्थिती लावल्यामुळे महिला प्रभावित झाल्या होत्या. त्या लोकांची नावे मी तुम्हाला वाचून दाखवतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, श्रीदेवी गायिका पद्मा केनिके, निर्माता निर्देशक बोनी कपूर, अभिनेता मिलिंद गुन्हाजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, निर्माता निर्देशक श्री आतुतोष गोवारीकर, ज्येष्ठ साहित्यकार अनिल अवचट यासारखे मोठमोठे लोक ह्या मंचावर आल्यामुळे महिला प्रभावित झाल्या आणि जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी गुंतवणूक केली. आमचं नागपूरमध्ये नागपूर आणि थोडासा भंडाऱ्याचा भाग घेतला तर 3000 महिला ज्या गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी यामध्ये आहेत आणि त्यामधून 10 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक नवऱ्यांनी आपल्या बायकांना माहेरी आणून सोडलं आहे पैसे मागायला येतात म्हणून आणि कित्येक महिला ज्या आहेत घरी पैसे मागायला येतात म्हणून ते घरून बेपत्ता आहेत. तर ही फार गंभीर बाब आहे. शासन प्रशासनाने यावर लक्ष दिलं नाही म्हणून लोकाधिकार परिषदेच्या बॅनरवर 22 तारखेला नागपूरच्या संविधान चौकामध्ये आम्ही 1 दिवसीय आक्रोश धरणा आंदोलनाचे आयोजन केलेलं आहे. सेलिब्रिटीचे जे नाव तुम्ही सांगितले आहे यांच्यामुळं तुमची फसवणूक झाली असं तुम्हाला वाटते? या लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. नाही, यांच्यामुळे फसवणूक झाली असं नाही म्हणतायत, पण यांच्यामुळे घोड्या भाड्या ज्या महिला होत्या त्या प्रभावित झाल्या आणि जास्तीत जास्त गुंतवणूक झाली. कंपनीची जाहिरात त्यांनी केली म्हणून फसवणूक झाली ना? हा, तर असंही म्हणता येईल. परंतु त्यामध्ये आम्ही असं स्पष्टपणे म्हणू शकत नाही की त्यांनी फसवणूक केली या असं, पण प्रभावित झाल्या एवढं निश्चित आहे. आणि यांनी आणि लोकमत अवॉर्ड 2015 जो नागपुरामध्ये अरेंज करण्यात आला त्या ठिकाणी मुख्यमंत्री देव. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.